माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी सकाळी 10:15 सुमारास रुबी रुग्णालयातून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना रविवारी सायंकाळच्या वेळी सततच्या दौऱ्यामुळे थकवा आणि तणाव जाणवू लागल्याने त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील 3 दिवसाच्या कालावधीत वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. शरद पवार यांना रुग्णालयातून बुधवारी डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद देखील साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले की डॉक्टरांनी आठवड्यावर विश्रांती घेण्यास सांगितले असून एका जागी बसण्याची सवय नाही, परंतु यावेळी काळजी घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. असं की त्यांनी सांगितलं की आठवड्यावर अजिबात जाऊ नका कुठं, तर आता प्रयत्न करतो कारण एका जागी इतके दिवस बसायची सवय नाही, पण घेऊया काळजी यावेळेला. बऱ्याच ठिकाणी जाणार आहे, पुढच्या 2 महिन्यात 1 दिवस सुट्टी नाही आहे, पण ते आता ॲडजस्ट करणार.